हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर इगतपुरी या 80 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे रूट लिंकच्या नवीन व्हिडिओ अपडेट मध्ये। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपडेट येत राहतील। समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणामुळे नागपूर ते शिर्डी केवळ 5 तासात गाठणे शक्य होणार असून आता अजून तासाभरात तर नाशिक गाठता येणार आहे। समृद्धी महामार्गाच्या पॅकेज क्रमांक 11, 12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे। प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3,200 कोटी रुपये असून लांबी 80 किलोमीटर आहे। या टप्प्याच्या उद्घाटनानंतर 1 किलोमीटर पैकी आता एकूण 600 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध होणार आहे। या दुसऱ्या टप्प्यात सिन्नर येथील गोंदे येथे इंटरचेंज आहे, येथून नाशिक अहमदनगर पुणे व त्या भागातील इतर गावांसाठी या महामार्गाचा उपयोग होईल। भरवीर इंटरचेंज पासून घोटी हे अंदाजे 17 किलोमीटर अंतरावर आहे। या इंटरचेंज पासून नाशिक ठाणे मुंबई येथून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद होईल। तसेच भरवीर या इंटरचेंज पासून SMBT रुग्णालय अत्यंत जवळ 500 मीटर अंतरावर आहे। शिर्डी पासून या रुग्णालयापर्यंत 1 तासाच्या आत पोहोचता येईल। 11 पॅकेज अंतर्गत कोकमठाण तालुका कोपरगाव, पॅकेज 12 अंतर्गत गोदे तालुका सिन्नर, तर पॅकेज 13 अंतर्गत SMBT मेडिकल कॉलेज भरवीर तालुका इगतपुरी येथे इंटरचेंजचा समावेश आहे। समृद्धी महामार्गा दरम्यान इगतपुरी ते आमने या अत्यंत आव्हानात्मक टप्प्याचे काम डिसेंबर-मार्च 2024 मध्ये पूर्ण होणार आहे। या मार्गादरम्यान 12 बोगदे असून यातील 1 बोगदा 8 किलोमीटर लांबीचा आहे। इगतपुरी आमने दरम्यानचे काम डिसेंबर-मार्च 2024 मध्ये पूर्ण होणार आहे। परिणामी मुंबई शिर्डी नागपूर प्रवासासाठी वाहनचालक प्रवाशांना आता मार्च 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। याशिवाय शिर्डी अहमदनगर व सिन्नर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येण्यासाठी कमी कालावधी लागेल। विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्ह्यांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी पार पडले होते। हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी फक्त 5 तासांतच कापणे शक्य झाले आहे। आता भरवीर पर्यंत हा मार्ग खुला झाल्याने नागपूर वरून अवघ्या 5.5-6 तासांत नाशिक गाठता येणार आहे। यामुळे मुंबईलाही जलद पोहोचता येणार आहे।